माथेरानमध्ये शिवराष्ट्र पॅनलचा 13 उमेदवारांचा दणदणीत विजय. माथेरानमधील ऐतिहासिक वारसा असलेली आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत पिसारनाथ पॅनलचा सुपडा साफ झाला असून त्यांच्या विरोधात असलेल्या शिवराष्ट्र पॅनलचे सर्व 13 उमेदवार निवडून आले आहेत. 1939 रोजी हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि भाऊसाहेब राऊत गोपाळराव शिंदे यांनी माथेरान नागरी सहकारी पतसंस्था काढली. इतके वर्ष होऊनही दिवसागणिक पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. या संस्थेची निवडणूक 7 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. यामध्ये 13 उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे शिवराष्ट्र पॅनल आणि 13 उमेदवार काँग्रेस भाजपा आणि शिंदेगट प्रणित पिसारनाथ पॅनल समोरासमोर ठाकले होते. 1235 असलेल्या सभासदांपैकी 945 सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जोरदार पाऊस असताना देखील भर पावसात मतदारांचा उत्साह दिसत होता. मतदान झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. हे मतदान बॅलेट पेपरवर असल्याने मतपत्रिका वेगळे करण्याच्या कामामुळे मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री 11 वाजता शिवराष्ट्र पॅनलचे सर्व 13 उमेदवार निवडून आल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी केल्यानंतर एकच जल्लोष झाला. कार्यकर्त्यांचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार अजय सावंत यांना 945 पैकी सर्वाधिक 548 मते मिळाली. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रसाद सावंत यांनी सर्व कार्यकर्त्यांचे एकनिष्ठ राहिल्याबद्दल विशेष आभार मानले, तर अजय सावंत यांनी सर्व सभासदांचे, नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे तसेच हितचिंतकांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार, माथेरान.